कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटामुळे जागतिक तसंच भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होत आहे याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ दीपक घैसास आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. घैसासजी नमस्कार, साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. कालची पण परिस्थिती अशी होती, आजची पण आहे, कोणाच म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आली आहे असं म्हणता येईल का? काय याचे परिणाम अलीकडच्या काळात पण होतील? एकतर शेअर बाजारात आपण जे काही उलाढाल बघितली आज किंवा गेले 3-4 दिवस आणि भारतातच नाही जगभरातल्या सगळ्या शेअर बाजारांमध्ये झाली. एक दिलासा एवढाच आहे की बाकी पूर्ण जगामध्ये साधारण 20% शेअर बाजार कमी झाला अमेरिका धरून, भारतात तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला. आणि आज शेवटी बाजार बंद होताना परत सेन्सेक्स थोडा सावरला, पण अर्थात भारतीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यामुळे हा बदल घडून आला आहे. पण तो कितपत टिकेल याची शंका आहे. येणाऱ्या दिवसात त्याचे काय परिणाम होतील? येणाऱ्या दिवसात खूप परिणाम होणार आहेत त्याचे. एक तर जागतिक स्तरावर जे परिणाम होणार आहेत, कारण चायनामधून जवळजवळ सगळा माल जो बाहेर पडतोय तो आता बंद झाला पडणं, त्यामुळे चायनाच्या इम्पोर्ट्सवर जे जे राष्ट्र अवलंबून आहेत, उदाहरणार्थ US किंवा जपान किंवा युरोप, तर यांच्यामध्ये फिनिश गुड्स म्हणजे तयार माल येणं आता बंद झाला आहे, इन्क्लुडिंग मोबाईल फोन्स आणि इतर सगळा माल. पण त्याहीपेक्षा कच्चा माल जो येतो फार्मास्युटिकल इंडस्ट्री करता किंवा इतर इंटरमिजिएट गुड्सचा, त्याच्यामुळे तिकडच्या फॅक्टरीजना किंवा तिकडच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजना खूप मोठा धोका आहे, कारण हा माल आता येणं बंद झाल्यामुळे त्यांच्या असेंब्ली लाईन्स पूर्ण बंद होतील. तो एक जागतिक भाग झाला आणि त्याच्यामुळेच त्याचं रिफ्लेक्शन शेअर मार्केटवर पडलं प्रत्येक देशाच्या. पण त्याहीपेक्षा मला वाटतं भारतात जो परिणाम होणार आहे, एक तर एक बरी परिस्थिती भारतामध्ये एवढी आहे की भारताची अर्थव्यवस्था चीनच्या अर्थव्यवस्थेवर एवढी अवलंबून नाहीये जागतिक कम्पॅरिझन करताना, त्यामुळे आपल्याकडे जास्त इम्पोर्ट्स होत नाहीत, आपले जास्त एक्सपोर्टही चायनाला होत नाहीत, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तसा इतर राष्ट्रांवर जेवढा परिणाम झाला तेवढा परिणाम होणार नाही कदाचित. म्हणजे अमेरिका युरोपियन कंट्रीज असं म्हणायचं? बरोबर, अमेरिका आणि युरोपियन कंट्रीमध्ये जेवढा परिणाम होणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे कमी परिणाम होईल. परंतु त्याच्यामध्ये मोठा धोका जो वाटतोय तो म्हणजे शेअर बाजार गडगडल्यामुळे फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी भारतीय गव्हर्नमेंटने मार्चपर्यंत पब्लिक सेक्टर प्रायव्हेट करण्याचे किंवा प्रायव्हेट मार्केटमध्ये शेअर विकण्याचा जो एक आराखडा बांधलेला होता आणि त्याच्यापासून साधारण 1-2 लाख कोटी रुपये जमा होतील अशी त्यांची एक अपेक्षा होती आणि ते धरून मग 3.5% फिस्कल डेफिसिट पाळला जाईल अशी एक जी प्लॅनिंग होतं त्यांचं, तिथे मात्र त्यांना मोठा धोका आहे. कारण आता एअर इंडियासारखी कंपनी आता या परिस्थितीमध्ये विकणं हा मूर्खपणा ठरू शकेल, किंवा भारत पेट्रोलियम आहे किंवा कोल इंडिया आहे किंवा गेल आहे, या सगळ्या पॉवर सेक्टरला सपोर्ट करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या जगभरात संबंध या कंपन्यांचे अशा कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळलेले आहेत. आणि या मार्केटमध्ये जर का आपण शेअर प्रायव्हेट प्लेसमेंटला काढले तर त्याचं प्रचंड नुकसान, म्हणजे साधारण 1-1.5 लाख कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होऊ शकेल, त्यामुळे त्याचा परिणाम ती इन्व्हेस्टमेंट डिसइन्व्हेस्टमेंट ही पोस्टपोन केली जाईल आणि ती पोस्टपोन झाली तर या वर्षीचा फिस्कल डेफिसिट परत वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे परत इन्फ्लेशन वगैरे वगैरे या ज्या अर्थकारण बिघडेल. बरोबर, पण त्याहूनही आणखीन भारतात सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इफेक्ट झालेली आहे आणि आता जसं तुम्ही दाखवलं की एंटरटेनमेंट इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल किंवा IPL सारख्या मॅचेस याच्यावर इकॉनॉमीचा बराचसा भाग अवलंबून असतो, बऱ्याच एम्प्लॉयमेंट अवलंबून असते, तर त्यामुळे लोकांना मिळणारे पगार, फॅक्टऱ्या बंद होऊन घरी बसण्याची परिस्थिती किंवा एअरलाईन्सची विमानं रिकामी जाणं त्यामुळे त्यांना होणारा तोटा, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, हॉटेल, रेस्टॉरंट्स किंवा टुरिझम या सगळ्याचा परिणाम जर का बघितला तर या सगळ्यावर मोठा परिणाम दिसून येणार आहे पुढचे निदान 1 महिनाभर तरी. आणि जर का तो परिणाम दिसून आला तसा, लोकांनी ट्रॅव्हल करणं बंद केलं, गोष्टी विकत घेणं बंद केलं, सिनेमा नाटकांना जाणं बंद केलं, तर त्याचा परिणाम हा त्या त्या इंडस्ट्रीजवर होऊन त्याचा एक मोठा आर्थिक फटका नुसतं त्या लोकांनाच असं नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल. कारण आता आपण साधारण 6-6.5% GDP ग्रोथ अंदाज केलाय, माझ्या मते तो कमी होऊन साधारण 4.5-5% याची शक्यता आहे. आणि ते आता भारताची परिस्थिती बघितली तर एवढंच वाटतंय की इतर जगापेक्षा ही परिस्थिती बरी आहे, पण भारताला जे अपेक्षित होती एक $5 trillion इकॉनॉमीकडे जायची तर तिथे जाण्यामात हा मोठा एक अडसरण निर्माण झालेला आहे आणि अचानक आलेला अडसर आहे, त्यामुळे आपण त्याला कसं तोंड देतोय आणि गुंतवणूकदार परदेशातले भारताकडे कशा तऱ्हेने बघतायत किंवा आता आपल्याकडे फक्त 81 रुग्ण सापडलेले आहेत, पण हे जर का भारतासारख्या देशात जर का प्रसार झाला त्याचा तर मात्र मोठी संकट परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे, तर ती टाळण्यासाठी मात्र भारताने कठोर उपाय करणं आवश्यक आहे,
लोकांनी त्याला सहकार्य करणं आवश्यक आहे, कारण हा शेवटी संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी होते की आपण काही गोष्टी टाळणं किंवा काही गोष्टी न करणं. तर हे झालं जर का तर एखाद्या पुढच्या 2-3 आठवड्यांमध्ये परिस्थिती सुधारायची शक्यता आहे आणि मग परत इकॉनॉमी एखादा परत चाकावर. सरकार असं म्हणते की आता हे 14 दिवस अलीकडचे जास्त महत्वाचे आहेत, त्या काळात जास्त काळजी, कारण तो विषाणू जो आहे तो साधारण 14 दिवसपर्यंत जिवंत, त्याहीपेक्षा 14 दिवस राहतो. अर्थात हा काही जीव घेणारा विषाणू नाहीये. खरं म्हणजे असा एक स्पॅनिश जीवाणू एक साधारण पहिलं महायुद्ध झाल्यानंतर पण आलेला होता आणि त्याच्यामध्ये साधारण 5-1 लाख लोक मेले होते जगभरात आणि त्यावर तेव्हाही आर्थिक संकट असं निर्माण तयार झालेलं होतं. परंतु त्याहीपेक्षा आता सोशल मीडिया आणि प्रसारामुळे ही एखादी बातमी किंवा फेक न्यूज ज्याला आपण म्हणतो ती जेवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली जाते आणि त्यामुळे घबराट निर्माण होते आणि त्याच्यामुळे आर्थिक परिणाम त्याचे जास्त दिसून येतात. म्हणजे शेअर मार्केट म्हणा किंवा लोकांची डिमांड म्हणा किंवा सप्लाय कंडिशन्स म्हणा, याच्यावर या फेक न्यूजमुळे किंवा अतिरंजित बातम्यांमुळे किंवा बावड्या ज्या उठवल्या जातात त्याच्यामुळे जास्त परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. तर ते टाळणं मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे की जितक्या तुम्ही कमी अफवा पसरवाल आणि सत्य गोष्टी ज्या आहेत तेवढ्याच फक्त प्रसारित केल्या जातील याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि लोकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि मॉरल स्वतःचं डाऊन करून घेऊ नये, कारण हा विषाणू तसा तेवढा प्रखर किंवा जीवघेणा नाहीये की जसे पूर्वी एबोलासारखे जीवाणू आलेले होते. पण या सोशल मीडियामुळे त्याचा एक गवगवा जास्त झाल्यासारखा वाटतोय आणि त्यामुळे जगावर जास्त त्याचा परिणाम झाल्यासारखा दिसतोय. जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलं की ही जागतिक महामारी आहे. दुसरं त्यांनी असंही पत्रक जारी केलं की 20 डिग्री टेम्परेचरच्या वरती हा विषाणू जिवंत राहू शकत नाही, या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. म्हणजे जिकडे आपला देश हा उष्णकटिबंधीय देश आहे त्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की इथं तो जिवाणू फार काळ टिकणार नाही, पण याविषयी तुम्ही काय सांगू शकता? मला वाटतं कोणत्याही जीवाणूशी खेळ करणं बरोबर नाही, कारण आता जो जरी 20 डिग्रीवर राहत नसला तरी त्याच्यामध्ये पटकन बदलण्याची शक्यता जास्त असते आणि जीवाणू हे आपल्या माणसापेक्षा परिस्थितीशी जास्त लवकर जुळून घेतात आणि त्यामुळे जसा परिस्थिती टेम्परेचर वाढत जाईल किंवा समोर येत जाईल तस तसा तो जीवाणू निष्प्रभ ठरू शकेल, पण परत ऑटम आल्यानंतर किंवा थंडी आल्यानंतर परत तो उचल खाऊ शकेल. त्यामुळे त्याचं नायनाट करणं हे जास्त महत्वाचं आहे किंवा एक इम्युन सिस्टम बनवणं आपल्यामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्या लशीकरता संशोधन चालू आहे. ती लस मला वाटतं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये याची शक्यता आहे. ती जर का आली तर बऱ्याच प्रमाणात त्याचा परिणाम पुढे दिसणार नाही, पण नाहीतर ही भीती कायम आपल्याकडे राहील की हा विषाणू परत कधी उचल खाईल. जाता जाता मी एक प्रश्न विचारेल अगदी थोडक्यात उत्तर, की कधी कधी संकटात सुद्धा संधी दडलेली असते, अशा ह्या परिस्थितीमध्ये चांगलं काहीतरी उद्भवून पुढे येईल असं काही वाटतं तुम्हाला? असं वाटतं मला खूप, कारण आता चायनाचं जर का टुरिझम बंद झालं असेल किंवा चायनामधून जाणाऱ्या लोकांचं टुरिझम बंद झालं असेल तर मला वाटतं भारताला टुरिझमची खूप चांगली एक शक्यता आहे. मॅन्युफॅक्चरिंग बेस सुद्धा बऱ्याचशा कंपन्यांनी पूर्वीच्या काळामध्ये गेल्या 2 दशकांमध्ये चायनामध्ये जी मॅन्युफॅक्चरिंग बेस सुरू केला होता त्यांना सुद्धा आता कल्पना यायला लागली की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बेस करणं जरुरी आहे, कारण एक अल्टरनेट असणं जरुरी आहे. माझ्यामध्ये बांगलादेश आणि व्हिएतनाम सारखे देश याच्यामध्ये आणखी पुढाकार घेत आहेत. भारताने पुढाकार घेऊन मेड इन इंडियाखाली जर का या कंपन्यांना भारतात आणलं तर पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये सुद्धा काही करार चांगले व्हायची शक्यता आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या आणि त्याहीपेक्षा मला वाटतं महत्वाची गोष्ट की तेलाच्या किमती कमी झाल्यात. त्यामुळे तेलाच्या किमती साधारण एक ऍव्हरेज $30 जरी या वर्षभरात आल्या तरी साधारण 1-2 लाख कोटी रुपयाचा फायदा भारताला होऊ शकेल आणि तो थोडा कॉम्पन्सेट होईल की इतर गोष्टी ज्या मिळणार नाही आहेत आता भारताला त्याच्याकरता तो कॉम्पन्सेशन एक ठरू शकेल. आणि त्याहीपेक्षा मला वाटतं सोशल इम्पॅक्ट असा असेल की साधं हात धुण्यासारखी जी गोष्ट आहे तिची चांगल्या सवयी मला वाटतं या साथीमुळे लोकांना लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर का आपण ही साथ रोखू शकलो भारतामध्ये तर त्याचा आर्थिक फायदाही होऊ शकेल आणि लोकांना आरोग्यदायक फायदाही होऊ शकेल. एकंदर समाजामध्ये जे एकूण भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्या पार्श्वभूमीवर तुम्ही अतिशय छान दोन्ही बाजूची माहिती दिली, सकारात्मक माहिती पण दिली. आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, मी आपले खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद.